श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम कौसल्या के प्यारे राम रघुनंदन राज दुलारे राम बोलो श्रीराम जय राम जय जय राम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा फक्त हिंदू धर्मियांसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण भारतासाठी हा एक गौरव आणि आनंदाचा क्षण आहे आपले प्रभू श्रीराम यांचं जे मंदिर आहे त्याची वाट ही ते वर्षांपासून बघितली जात होती आणि ते स्वप्न साकार होताना आपली पिढी बघत आहे आणि दोन दिवाळी साजरी करणार आहोत कारण प्रभू श्रीरामांचं आगमन होत आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे तुम्ही पाहत असाल फक्त हिंदू धर्मीयच नाही तर मुस्लिम धर्मीय इतर आणखी धर्मीय मुली किंवा लोक हे आमंत्रण देतायत एकमेकांना आनंद साजरा करतायत आणि आता तर दिवाळीची तयारी सुरू आहे मी पण केलीये दिवाळीची तयारी तुम्ही करताय ना आपल्याला दिव, दिवे लावायचे रांगोळ्या काढायच्या आणि आनंद व्यक्त करायचा म्हटलं चला आज माझ्या सगळ्या बांधवांना शुभेच्छा देऊया दिवाळी जवळ येते तुम्ही तयारी केलीये का पाचशे वर्षापासूनची ही प्रतीक्षा संपली आहे तर तुम्हाला आनंद झालाच असेल तर तुम्ही काय कशी तयारी केली आहे सांगा काही जण रांगोळ्या काढत काढत प्रवासाला आहेत काही जण परदेशातून येऊन दर्शनाला येत आहेत काही जण असे वेगवेगळे उपक्रम करतात मोठे मोठे दिवे लावतात तर एक मुस्लिम मुलगी जवळपास मुंबईवरून अयोध्यापर्यंत पायी निघाली खरंच कौतुक वाटतं शबनम तिचं नाव प्रदीन्हा खातुम या चार बहिणी त्यांचं जे गायलेलं भजन आहे ते व्हायरल होत आहे ह्या सगळ्या आजूबाजूला सगळीकडे तुम्ही कुठेही बघा प्रभू रामाच्या नावाचा जप आहे छोट्या छोट्या मुलांनाही माहितीये काय आहे सगळे तयारीला लागलेत भगवे झेंडे सुसज्ज झालेत घरावरती लहरण्यासाठी तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा रिॲक्शन व्हिडिओ नव्हता आज एक सगळ्यांना शुभेच्छा द्यावा अशी माझी इच्छा झाली आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी दिवाळी साजरी करते तुम्ही करताय ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचे मत भरभरून कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओ सगट, धन्यवाद